सोलापूर शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सोलापूरचे तापमान 43 अंशांवर पोहोचले. यामुळे घामेघूम झालेल्या लोकांना उकाड्याचा भलताच त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान सकाळी 7 वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. सकाळच्या सत्रात अंगाला चटके देणारं ऊन असतं. दुपारी उकाडा जाणवतो तर रात्रीच्या सुमारास घामाने सोलापूरकरांचं अंग चिंब होतं. असे चित्रविचित्र वातावरण सध्या सर्वत्र दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी शहरासोबतच जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली होती. यामध्ये शेती पिकांचे नुकसान झाले. अशातच कधी कधी कडक उन्हात अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने तिहेरी हवामानाचा अनुभव सोलापूरकरांनी घेतला आहे. सध्या मे महिन्यात सोलापूरच्या तापमानात वाढ होत असताना दिसत आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोलापूरचे तापमान 43 अंशांवर पोहोचल्याने नागरिकांना उन्हाची तीव्रता आणि झळा दोन्हींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. तर काही वाहनधारकांनी उन्हाच्या तीव्र झळांपासून संरक्षण होण्यासाठी टोपी, रुमाल आणि महिलांनी स्कार्फचा आधार घेतलेला दिसून आला.